वंजारी समाज। प्राचीन काळात बैलांच्या सहाय्याने धान्याचा व्यापार करणारा समाज म्हणून या समाजाची ओळख होती। त्या काळी वनचारी म्हणून तो ओळखला जाई। वनचारी वरून पुढे वंजारी हा शब्द रूढ झाला आणि याच नावाने आता हा समाज ओळखला जातो। या समाजात प्रामुख्याने क्षत्रिय व वैश्य असे दोन प्रकार होते। थोडंसं इतिहासात जाऊन पाहिलं तर वंजारी समाजातील लोक महाराणा प्रताप यांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात होते। महाराणा प्रताप यांचे सरदार मल्ला व फत्ता हे वंजारी समाजाचे होते। 14व्या शतकाच्या शेवटी व 15व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात भीषण दुष्काळ पडला होता। या काळात वंजारी समाजातील दुर्गादेवी नावाच्या महिलेने नेपाळ, ब्रह्मदेश व चीनमधून धान्य आणून येथील लोकांना पुरवले। यामुळे इथल्या हजारो लाखो नागरिकांचे प्राण वाचले। त्याचबरोबर 1818 मध्ये मराठवाड्यातील क्रांतीवीर धर्माजी प्रताप मुंडे यांनी निजाम व ब्रिटिशांविरोधातील लढा उभारला व ते या लढ्यात शहीद झाले। मूळचा राजस्थानमधील असलेला हा वंजारी समाज कालांतराने महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब व गोव्यामध्ये स्थलांतरित झाल्याचे आढळते। महाराष्ट्रात आलेला वंजारी समाज बुलढाणा, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, धुळे, नाशिक, पालघर, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या परिसरात मोठ्या संख्येने स्थायिक झाला। काळ पुढे सरकला तशी वंजारी समाजाची ओळखही बदलत गेली। राजकारण, प्रशासन, शिक्षण, आरोग्य, कायदा, क्रीडा, प्रसिद्धी माध्यम, उद्योग व व्यवसाय आदी अनेक क्षेत्रात हा समाज आपली स्वतःची खास ओळख निर्माण करू पाहतोय। वंजारी समाजात वारकरी संप्रदायाचे संस्कार प्रकर्षाने आढळतात। संत भगवान बाबा व संत वामन भाऊ यांसारखे महान संत या समाजात होऊन गेले। त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना नवीन दिशा देण्याबरोबरच समाज घडवण्याचे महान कार्य केले। वंजारी समाजात सहिष्णुता, समता, बंधुता, प्रेम, माणुसकी, इतर समाज व धर्माबद्दल आदर अशी सामाजिक व सांस्कृतिक मूल्य प्रकर्षाने दिसून येतात। भगवानगड हे वंजारी समाजाचे श्रद्धास्थान असून गडाचे महंत म्हणून नामदेव शास्त्री सध्या काम पाहत आहेत। लोकनेते गोपीनाथ मुंडे, क्रांतीवीर वसंतराव नाईक, बबनराव ढाकणे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, रघुनाथराव मुंडे, पंडितराव दौंड, तुकाराम दिघोळे, उषाताई दराडे, डॉक्टर प्रीतम मुंडे, बाळासाहेब सानप, गोविंद केंद्रे, तोताराम कायंदे, प्रतापराव बांगर यांच्यासारखे राष्ट्रीय व राज्य स्तरावरील नेते वंजारी समाजात जन्माला आले। याबरोबरच डॉक्टर विश्वनाथ कराड, डॉक्टर तात्याराव लहाने, ऍडव्होकेट भास्करराव आव्हाड, संजय बांगर, अतुल बेदाडे, मच्छिंद्र चाटे, वामन केंद्रे, ऍडव्होकेट सुधाकरराव आव्हाड, रत्नाकर गुट्टे, बाळासाहेब दराडे, पंडित यादवराज फड, चंद्रकला सानप इत्यादी अनेक मान्यवरांनी शिक्षण, वैद्यकीय सेवा, कायदा, उद्योग, व्यापार, फिल्म, फॅशन, क्रीडा इत्यादी अनेक क्षेत्रात स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं आहे। वंजारी समाजातील अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे। जगन्नाथ बुधवंत, माधवराव सानप, प्रवीण दराडे, तुकाराम मुंडे, किरण गित्ते, भरत आंधळे, डॉक्टर प्रवीण मुंडे, महादेव तांबडे, नितीन खाडे, अशोक मोराळे इत्यादी अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या यशोगाथा महाराष्ट्रातील नवीन पिढीसाठी प्रेरणादायी बनल्या आहेत। एकीकडे हे चांगलं चित्र असलं तरी वंजारी समाजातील बहुतांश लोक आजही ऊस तोडणी कामगार आहेत। त्यांना रोजंदारी व मजुरीवर जगावं लागतंय। वंजारी समाजातील बहुतांश लोकांची भटकंती आजही थांबलेली नाही, हे आपल्यासाठी निश्चितच भूषणावह नाही। वंजारी समाजातील हे विदारक चित्र बदलण्यासाठी ऑफिसर्स व प्रोफेशनल्स यांनी एकत्र येऊन एक दिवस समाजासाठी फाउंडेशन स्थापन केले आहे। वंजारी वर्ल्ड .com ही वेबसाईट जागतिक स्तरावर आपला समाज एकत्र यावा यासाठी सुरू करण्यात आली आहे। हे व्यासपीठ उभारण्यामागचे व्हिजन आहे। समाजातील अधिकारी, उद्योजक, व्यावसायिक, समाजसेवक यांना एकत्र आणून
आणि परिणामकारक शक्तिशाली व समविचारी लोकांचे व्यासपीठ उभारून समाजाचा सर्वांगीण विकास साधणे। अतिशय कमी कालावधीमध्ये एक दिवस समाजासाठी फाउंडेशनने विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी कडून होत असलेल्या अन्यायाविरोधात यशस्वी लढा दिला, त्याचबरोबर नोकरीतील आरक्षणाबाबतीत कायदेशीर लढा उभा केला आहे। चला तर मग एक दिवस समाजासाठी या व्यासपीठावर आपण सारे एकत्र येऊयात।